विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण सर्वनाम व त्याच्या प्रकारांचा अगदी सखोल दृष्ट्या अभ्यास केला आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला एक मजेशीर कविता आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक कविता आठवते बघा, तुमच्या बालपणीमध्ये तुम्ही गायली देखील असेल आणि त्यावरती अगदी तालासुरात नाचला देखील असाल. ती कविता अशी आहे, झुक 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 गीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, ही कविता तुम्हाला अगदी परिचयाची असेलच. तर याच कवितेतून तुम्हाला आपल्या मामाच्या गावी जाण्यासाठी लागलेली जी ओढ आहे ती व्यक्त होते आणि तुम्ही अगदी मजेशीरपणे ही कविता गायली देखील आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मामाचं गाव म्हणजेच कोणाचं गाव? तर मामाचं गाव म्हणजे तुमच्या आईचं गाव. विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्हाला आईचा भाऊ त्याला काय म्हणतात? मामा असे म्हणतात आणि म्हणूनच तुम्ही म्हणतात की मी मामाच्या गावी जाणार आहे. तर तुमचं ते मामाचं गाव आहे, परंतु तुमच्या आईचं ते कोणतं गाव असेल? बघा, विचार करा पाहू. बरोबर, तर काय म्हणतात? माहेर असं म्हणतात. म्हणजेच आई ज्यावेळी आपल्या भावाच्या घरी म्हणजे तुमच्या मामाच्या घरी ज्यावेळी जात असेल त्यावेळी घरच्यांना सांगते, मी माझ्या माहेरी जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माहेर म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की मुलीचं लग्न झालं तर ती आपल्या सासरी जाते, तर या सासरच्या ठिकाणी ती राहत असते आणि ज्यावेळी ती आपला जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी जाते तर त्या ठिकाणाला माहेर असं म्हणतात. म्हणजे मुलीचं विवाहापूर्वीचं जे घर आहे तिचं ज्या ठिकाणी जन्म झाला ते ठिकाण म्हणजेच काय आहे? माहेर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका माहेरवाशिनीला आपल्या माहेराला जाण्यासाठी जी ओढ लागलेली आहे ती आपण आजच्या आपल्या कवितेतून पाहणार आहोत. तर आजच्या कवितेचं नाव आहे माहेर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कविता पाहणार आहोत, तर त्या कवितेचं नाव आहे माहेर आणि ज्यांनी ही कविता लिहिली त्या कवींचं नाव आहे कवी सदाशिव माळे. तर उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांनो, तर एका स्त्रीला आपल्या माहेराला जाण्यासाठी जी ओढ लागलेली आहे ती ओढ या माहेर या कवितेतून अगदी सुंदररित्या आपल्याला समजावून सांगितलेली आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता आपण कवितेच्या वाचनाला आणि स्पष्टीकरणाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही कविता अगदी काळजीपूर्वक ऐकायची आहे. चला तर कवितेच्या स्पष्टीकरणाला सुरुवात करूया. कवितेचं नाव आहे माहेर. विद्यार्थी मित्रांनो, मी सर्वप्रथम स्पष्टीकरण करणार आहे. सर्वप्रथम सुरुवातीच्या दोन ओळी आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या दोन ओळींमध्ये कवी सदाशिव माळी काय सांगतात पाहूया. तापी काठची चिकन माती, ओटा तरी बांधू ग बाई. तर विद्यार्थी मित्रांनो, या ओळींमध्ये कवी सांगत आहेत की ज्या स्त्रीला आपल्या माहेराला जाण्यासाठी जी ओढ लागलेली आहे ती स्त्री सांगत आहे, तर तापी काठची. तर या ठिकाणी पहिला शब्दार्थ आलेला आहे, तर या ठिकाणी काठ, काठ म्हणजेच किनारा. तर या ठिकाणी तापी एक उत्तर महाराष्ट्रातील एक नदी आहे, तापी नदी. तर या नदीचं वर्णन केलेलं आहे. जसं आपल्या खेडमध्ये जगबुडी असेल, त्यानंतर चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदी असेल, तर अशा नद्यांसारखीच एक तापी नदी आहे. त्या तापी नदीच्या काठावरती चिकण माती. तर विद्यार्थी मित्रांनो, चिकण माती म्हणजेच चिकट अशी माती त्या ठिकाणी आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि तिथे काय म्हटलेलं आहे? ओटा तरी बांधू ग बाई. तर या ठिकाणी दुसरा शब्दार्थ आलेला आहे, तो आहे ओटा. ओटा म्हणजे कट्टा बसण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, ही स्त्री काय सांगत आहे? तापी काठची म्हणजे तापी नदीच्या काठावरती जी चिकट माती आहे ती माती आपण गोळा करूया आणि या चिकट मातीपासून अगदी छानसा आणि सुंदरसा ओटा बांधूया असं ह्या पहिल्या दोन ओळींमध्ये
हे कवी आपणास सांगत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, तर माहेर या कवितेमध्ये एका स्त्रीला आपल्या माहेराला जाण्यासाठी जी ओढ लागलेली आहे ती या कवितेमध्ये सांगितलेली आहे. आणि म्हणूनच ही स्त्री काय करत आहे, तापी नदीच्या काठावरती असणाऱ्या चिकन मातीपासून एक ओटा आणि कट्टा बांधणार आहे. आणि आता कट्टा बांधून झाल्यावरती पुढे काय करणार आहे ते पुढच्या ओळींमधून पाहूया. असा ओटा चांगला तर जात तरी मांडूग बाई. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढची ओळ बघा. आणि असा ओटा चांगला तर आम्ही किंवा मी असा चांगला ओटा बांधून झाल्यावरती त्यावरती काय मांडणार आहे, जात मांडणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी शब्दार्थ आलेला आहे तर जात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी स्त्री आहे ती आपल्या माहेराला जाण्यापूर्वी जी तयारी करत आहे ते येथे आपणाला सांगितलेली आहे. ती म्हणते की मी तापी नदीच्या काठावरती असणाऱ्या चिकण मातीपासून ओटा बांधणार आहे आणि छानसा ओटा तयार झाला तर त्यावरती जात मांडणार आहे असं या ठिकाणी सांगितलंय. विद्यार्थी मित्रांनो, जात म्हणजेच आता तुम्ही जर पाहायला गेलात तर तुमच्या घरामध्ये बनणारी चपाती असेल किंवा भाकरी असेल तर त्यासाठी जे धान्यापासून पीठ तयार केलं जातं तर त्यासाठी तुमची आई असेल किंवा तुमचे घरचे मंडळी असेल तर ते चक्कीचा वापर करतात. आपण चक्कीवरती जातो आणि धान्यापासून पीठ तयार करतो. परंतु पूर्वीच्या काळी यासारखी टेक्नॉलॉजी नव्हती तर त्यावेळेच्या स्त्रिया काय करायच्या, अगदी जात्यापासून जात्यावरती स्वतःच्या हाताने गोल गोल असं ते यंत्र फिरवून काय करायच्या, तर जातं वापरून हे धान्य दळायचं. आणि म्हणूनच या ठिकाणी स्त्री म्हणत आहे अशा छानशा ओट्यावरती मी जातं मांडणार आहे आणि त्या जात्यावरती ती पुढे काय करणार आहे ते आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, जातं म्हणजेच पूर्वीच्या काळामध्ये धान्य दळण्यासाठी धान्यापासून पीठ तयार करण्यासाठी हे यंत्र वापरलं जायचं आणि हे यंत्र पूर्णपणे दगडाचं असायचं आणि त्याला पकडण्यासाठी अगदी लाकडी बांबूचा मजबूत असा दांडा त्या ठिकाणी वापरला जायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील ओळी पाहूया. असं जात चांगलं तर सोजी तरी दळूग बाई. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी छान ओळी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि अशा ठिकाणी छानशा कट्ट्यावरती या स्त्रीने अगदी छानसं जातं म्हणलेलं आहे. आणि ही स्त्री पुढे काय म्हणत आहे, असं जात चांगलं तर सोजी तरी दळूग बाई. आणि अशा प्रकारे छानशा कट्ट्यावरती छानसं जात देखील मांडलेलं आहे आणि त्या जात्यावरती सोजी दळणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सोजी या शब्दाचा अर्थ होतो की ओलसर गहू. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की ओलसर गव्हापासून जे पीठ तयार केलं जातं ते असेल रव्याचं असेल किंवा मैद्याचं असेल, तर अशा प्रकारे ओलसर जे गहू आहेत ते गहू या स्त्रीला त्या जात्यावरती दळायचे आहेत. म्हणजे त्या ओलसर गव्हापासून तिला रव्याचं पीठ किंवा मैद्याचं पीठ तयार करायचं आहे. आणि म्हणून ही स्त्री काय म्हणत आहे, तर या ओठ्यावरती छानसं जातं मांडूया आणि त्या जात्यावरती आपण सोजी दळूया असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील ओळी बघा. अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई. तर विद्यार्थी मित्रांनो, ही स्त्री पुढे म्हणत आहे, अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई. तर विद्यार्थी मित्रांनो, माहेराला जाण्यासाठी जी ओढ लागली आहे, ज्या स्त्रीला ओढ लागलेली आहे ती काय म्हणते, आता तापी नदीच्या काठावरती छानसा ओठा बांधूया आणि त्या ओट्यावरती आपण सोजीचे पीठ तयार करूया. आणि ती पुढे काय म्हणते बघा, की अशी जर सोजी चांगली असेल तर त्या सोजीपासून म्हणजेच ओलसर गव्हापासून जे रव्याचं पीठ तयार झालेलं आहे त्या पीठापासून अगदी छान छान लाडू बांधूया, तर असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे एक शब्दार्थ आलेला आहे, तर बांधू. तर या ठिकाणी जनावरांना बांधतो आपण, एखाद्याला दोरीने बांधतो असा अर्थ इथे आलेला नसून, तर बांधू म्हणजेच लाडू या ठिकाणी वळण्याची क्रिया या ठिकाणी केली जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही स्त्री आहे ती आपल्या माहेराला जाण्यापूर्वी ही लाडू देखील बांधणार आहे, तयार करणार आहे आणि ते आपल्या माहेरी घेऊन जाणार आहे. म्हणजेच ही स्त्री आपल्या माहेराला जाण्यासाठी ची तयारी करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या ओळी पाहूया. बघा,
असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई. म्हणजेच म्हणते की बघा, असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा सोजीच्या पिठापासून अगदी छान छान लाडू तयार झालेले आहेत. आणि असे छान छान लाडू तयार झाले तर मी काय करणार आहे, शेल्याच्या पदरी हे लाडू बांधून मी माझ्या माहेराला नेणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दुसरा शब्दार्थ आहे तर शेला. तर विद्यार्थी मित्रांनो, शेला म्हणजेच अंगावर पांघरायचं भर जरीचं वस्त्र. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या घरी तुम्ही शॉल पाहिली असेल, शाल पाहिली असेल, तर तो हा एक प्रकारचा शेला आहे. अगदी साडीच्या वरती अंगावर पांघरून घेतात, तो हा शेला. तरीही स्त्री काय म्हणते, आता छान छान सोजीचे लाडू मी तयार केलेले आहेत आणि हे लाडू मी माझ्या शेल्याच्या पदरी बांधून मी माझ्या माहेराला नेणार आहे, असं छानसं वर्णन इथे आलेलं आहे. बघा, एखाद्या स्त्रीला आपल्या माहेरासाठी कशा प्रकारची ओढ लागलेली आहे याचं सुंदररित्या वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. पुढच्या ओळी पहा. असा शेला चांगला तर भाऊ राया भेटू ग बाई. तर पुढे काय म्हणतात बघा, असा शेला चांगला तर भाऊ राया भेटू ग बाई. तर अशा प्रकारे मी छान अगदी सुंदर असा शेला परिधान केलेला आहे आणि अशा प्रकारे त्या शेल्याच्या पदरी मी कोपराला लाडू देखील बांधलेले आहेत. आणि असा छान छान गोष्टी असल्यावरती मला माझा भाऊ राया मला माझ्या माहेरी नेण्यासाठी येणार आहे. आणि अशा प्रकारे अगदी सगळ्यात छान छान गोष्टी असतील तर अगदी भावाला भेटण्यामध्ये खूप आनंद या स्त्रीला होत आहे. आणि हेच या दोन ओळीतून सांगत आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, असा शेला जर चांगला असेल तर मी माझ्या भाऊरायाला भेटेन, असं या ओळींमध्ये सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघूया. असा भाऊ चांगला तर दारी रथ आणेल ग बाई. म्हणजेच असा भाऊ चांगला तर दारी रथ आणेल ग बाई. तर विद्यार्थी मित्रांनो, या स्त्रीचा भाऊ एवढा चांगला आहे तर या स्त्रीला माहेरी नेण्यासाठी तिचा भाऊ काय करणार आहे, रथ आणणार आहे. तर या ठिकाणी पुढचा शब्द बघा. रथ म्हणजेच अगदी आता आपण टॅक्सी असेल, बस असेल, मोटरसायकल असेल तर त्यावेळी वापरायचं जे साधन आहे वाहतुकीचं, तर त्याला काय म्हटलेलं आहे, रथ. तर अशा प्रकारे ह्या स्त्रीला आपल्या माहेरी नेण्यासाठी तिचा भाऊ राया येणार आहे. आणि तो भाऊ राया येते वेळी रथ घेऊन येणार आहे आणि ह्या रथामध्ये बसून या स्त्रीला तिच्या माहेरी नेणार आहे. आणि म्हणून ही स्त्री अगदी आतुरतेने आपल्या भाऊ रायाची वाट पाहत आहे, असं या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येतंय. पुढे पाहूया. बघा. असा रथ चांगला तर नंदी तरी झुंपिण ग बाई. म्हणजेच असा रथ चांगला तर नंदी तरी झुंपिण ग बाई. तर ह्या ठिकाणी पुढचा शब्द बघा. तर नंदी, विद्यार्थी मित्रांनो, हा शब्द तुमचा परिचयाचा आहे. नंदी म्हणजेच बैल. तर असा छान रथ आणलेला आहे भाऊरायाने आणि त्या रथाला काय झुंपलेला आहे, नंदी झुंपलेला आहे. म्हणजेच बैल झुंपलेला आहे आणि अशा रथातून मला माझ्या माहेराला जायला खूप मज्जा खूप गंमत वाटणार आहे, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आणि अशा प्रकारे या स्त्रीला नेण्यासाठी तिचा भाऊ राया येणार आहे आणि सोबत येतेवेळी रथ आणणार आहे आणि या रथाला अगदी नंदी झुंपणार आहे. आणि अशा प्रकारे ही स्त्री आपल्या माहेराला जाण्यासाठी आतुर झालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कवितेच्या उत्तरार्धात आलेलो आहोत आणि शेवटच्या ओळी आता पाहूया. बघा. असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई. म्हणजेच असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई. तर अशा प्रकारे छान छान गोष्टी, अगदी छान शेला असेल, छान साडी असेल, त्याचबरोबर या शेल्याच्या पदरी लाडू बांधलेले आहेत, सोजीचे लाडू आहेत आणि त्याचबरोबर तिचा बंधू राजा तिला न्यायला येणार आहे आणि न्यायला येतेवेळी त्याला रथ झुंपणार आहे. आणि अशा छान छान गोष्टी असेल तर मी माझ्या माहेराला आनंदाने जाणार आहे, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. एवढी आतुर ही
स्त्री झालेली आहे आणि अशा प्रकारे अगदी सर्व छान छान गोष्टी असतील तर मी माझ्या माहेराला नक्कीच जाईन असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. सगळ्यात शेवटच्या ओळी पाहूया. असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई, म्हणून या ठिकाणी शेवटी म्हटलेलं आहे असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई. तर या ठिकाणी अजून एक शब्दार्थ आलेला आहे, तो आहे धिंगा मस्ती. आणि अशा प्रकारे या ठिकाणी सगळ्या गोष्टी अगदी छान छानशा जुळून आलेल्या आहेत. तिला बंधू राजा तिला न्यायला आलेला आहे आणि शेवटी सांगितलेलं आहे तर सगळ्या छान छान गोष्टी जुळून आलेल्या आहेत आणि ह्या स्त्रीला तिला माहेराला नेण्यासाठी तिचा भाऊराया येणार आहे आणि हा भाऊराया या स्त्रीला नेण्यासाठी रथ आणणार आहे आणि त्या रथाला अगदी छानसा नंदी म्हणजेच बैल झुंपणार आहे आणि अशा प्रकारे सगळ्या छान छान गोष्टी असतील तर ही स्त्री अगदी आनंदाने आतुरतेने आपल्या माहेरी जाणार आहे. आणि एवढंच नाही तर तिचं माहेर एवढं सुंदर आहे एवढं छान आहे तर ती आपल्या माहेराला जाऊन धिंगा मस्ती करणार आहे म्हणजेच आपल्या मैत्रिणींसोबत मौज मजा करणार आहे. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे धिंगा मस्ती या शब्दाचा अर्थ होतो मौज मजा करणे. तर या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी ही आपल्या माहेरी जाऊन म्हणजेच अशा प्रकारे खूप साऱ्या गोष्टी ह्या कवितेतील स्त्री आपल्या माहेरी जाऊन करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो धिंगा मस्ती म्हणजेच मौज मजा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेला आपण आजची जी कविता आहे कविता क्रमांक 6 तिचं नाव आहे माहेर आणि ज्यांनी कविता लिहिली असे कवी सदाशिव माळी यांच्या कवितेचा आपण अभ्यास केला. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या कवितेमध्ये एका स्त्रीला आपल्या माहेराला जाण्यासाठी जी ओढ लागलेली आहे ती या कवितेत सांगितलेली आहे आणि म्हणून ती स्त्री काय करणार आहे तापी नदीच्या काठावरती चिकट मातीपासून ओटा बांधणार आहे. त्या ओट्यावरती जातं मांडणार आहे आणि जात्यावरती ओलसर गहू दळून सोजीचं पीठ तयार करणार आहे आणि या पीठापासून अगदी छान छान लाडू वळणार आहे आणि अगदी छानसा शेला देखील परिधान करणार आहे आणि या शेल्याच्या पदरी अगदी लाडू बांधून आपल्या माहेराला नेणार आहे. आणि जेव्हा ही माहेराला जाणार आहे त्यावेळी तिचा बंधू राजा तिला न्यायला येणार आहे आणि एवढंच नसून ज्यावेळी तिचा बंधू राजा तिला न्यायला येईल तेव्हा तो दारी रथ आणणार आहे आणि या रथाला अगदी छानसा नंदी झुंपणार आहे. तर अशा सगळ्या छान छान गोष्टी जुळून आलेल्या आहेत आणि एवढ्या छान गोष्टी असतील तर ही स्त्री आपल्या माहेराला नक्की जाणार आहे आणि एवढ्यावरच ती थांबणार नाही तर ती आपल्या माहेराला जाऊन आपल्या मैत्रिणींसोबत गप्पा गोष्टी मौज मजा करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण आजची कविता तिचं नाव होतं माहेर तिचा आपण अभ्यास केला. तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर तुम्हाला सर्वप्रथम कवितेचं मी दिलेलं प्रस्तुत वाक्य आणि त्यानंतर कवितेचं सुंदर हस्ताक्षरात लेखन व शब्दार्थ लेखन तुम्हाला पूर्ण करायचे आहे. तर अशा प्रकारे आज आपण आजची कविता माहेर ही आपण समजून घेतलेली आहे.